बोलून आपण मोकळं निघून जात हो है ना. पहिली गोष्ट आपल्याला माझी सगळ्यांना विनंती आहे, मराठा समाजाच्या समन्वयकांना पण विनंती आहे आणि मराठा क्रांतीचे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांनाच, एकंदरीत मराठा समाजाला माझं आवाहन वजा विनंती आहे आणि आपल्या मीडियाला देखील विनंती आहे की परवाची जी प्रेस कॉन्फरन्स झाली परवा रात्री, म्हणजे उशिरा आपण एक बैठक घेतली सह्याद्रीमध्ये, आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वपक्षीय बैठक मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातली आणि जालनाच्या मनोहर जरंगे पाटील यांच्या उपोषणाविषयी एक साधक बाधक चर्चा त्या बैठकीमध्ये झाली आणि एकंदरीत राज्यात जी कायदा सुव्यवस्था शांतता प्रस्थापित झाली पाहिजे हे पुरोगामी आपलं राज्य आहे, या राज्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत आणि कायदा आणि सुव्यवस्था शांतता प्रस्थापित राहिली पाहिजे हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने राज्याच्या दृष्टीने हिताचं आहे आणि त्या दृष्टीने हे जे काही आंदोलन आणि आरक्षण या बाबतीमध्ये सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्याशी देखील आम्ही चर्चा करायला आलो. चर्चा करायच्या पूर्वी किंबहुना त्या दरम्यान आम्ही बोलतच येत होतो, परंतु त्यामध्ये जी चर्चा ज्या मुद्द्यावर झाली आणि जी अतिशय पॉझिटिव्ह आणि सकारात्मक आणि प्रॅक्टिकल मुद्द्यांवर चर्चा झालेली आपण त्या मुद्द्यावरच बोलूया आणि आज कुठलेही पॉलिटिकल प्रश्न उत्तर नको अशा प्रकारचं आमचं चर्चा चालू होती, बोलणं चालू होतं. म्हणजे काय तर मराठा समाजाच्या बाबतीमध्ये आरक्षणाच्या बाबतीत आणि मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाच्या बाबतीत जे चर्चा घडली सभागृहामध्ये सह्याद्रीमध्ये तेवढं आपण बोलूया आणि निघूया. कुठलाही राजकीय भाष्य राजकीय प्रश्नोत्तर आज नको अशा प्रकारची चर्चा आमची त्या दिवशी होती. परंतु आज जे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मीडियाच्या माध्यमातून काही जे लोक त्या शब्दाचं पुढचं मागचं शब्द काढून नेमकं जेवढा मतितार्थ त्याच्यामधला म्हणजे त्याच्यातला लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण होईल, मराठा समाजामध्ये एक संभ्रमाचं वातावरण होईल की सरकार आपल्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये किती गंभीर आहे हे बघा, हे दाखवण्याचा प्रयत्न जे विघ्न संतोषी लोक आहेत ज्यांना मराठा समाजाचं आरक्षण च्या बाबतीमध्ये किती संवेदना आहे हे या माध्यमातून पुढे आलेलं आहे. मला तर मी तर एवढं सांगेन की जेव्हा मराठा समाजाला आरक्षण देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुख्यमंत्री काळात दिलं, त्यांच्यासोबत मीही मंत्री होतो, आणि दिलेलं आरक्षण हायकोर्टाने देखील कन्फर्म केलं होतं, दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ते टिकू शकलं नाही, कुणाचं अपयश कुणाच्यामुळे आज मी ते इथे बोलू इच्छित नाही, परंतु संपूर्ण आरक्षण जे रद्द झालेलं मिळालं पाहिजे या भूमिकेतून सरकारची भूमिका स्पष्टपणे त्या बैठकीत मांडली गेली. त्याचबरोबर आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाजाला देखील माहीत आहे जी 3700 अधिसंख्य पदांवर नियुक्त्या देण्याचं धाडस कोणी करत नव्हतं, परंतु मुख्यमंत्री म्हणून मी आणि आमच्या मंत्रिमंडळाने ते अधिसंख्य पदाचा निर्णय घेतला आणि आज ती 3700 मराठा समाजाचे तरुण नोकऱ्या
आज करता है ते नोकरीला लागले रोजीरोटीला लागले त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची अतिशय प्रामाणिक आहे स्पष्ट आहे म्हणून तर त्या दिवशी सर्व पक्षीय लोकांना आपण बैठकीला बोलवलं त्याच्यामध्ये काही तज्ज्ञ लोक होते आणि या बाबतीमध्ये जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्याबरोबर देखील एकीकडे बैठका होत आहेत एकीकडे सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन जी दाखल आहे त्याच्यावर देखील आपल्याला काय स्ट्रॅटेजी करायची त्यावर आपली स्ट्रॅटेजी ठरती आहे त्यामुळे माझी या संपूर्ण ज्या काही बातम्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोक जाणीवपूर्वक होडसाळपणा करून मराठा समाजातल्या तरुणांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न किंबहुना सरकार आणि मराठा समाज याच्यामध्ये दुही निर्माण कशी होईल अशा प्रकारचा जे प्रयत्न करतायत तो आपल्याला मला आपल्या माध्यमातून मराठा समाजाला सांगायचं आहे याला कुणीही बळी पडू नका आमची सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे आणि म्हणून तर मराठा समाजाच्या मागे सरकार खंबीरपणे उभं आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका स्पष्टपणे सरकारने घेतलेली आहे त्यामुळे कुणाच्याही अपप्रचाराला दिशाभूल करण्याच्या प्रकाराला मराठा समाजाने बळी पडू नये आणि जे लोक अशा प्रकारचं प्रयत्न करतायत त्यांनाही माझं आवाहन आहे विनंती आहे या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपण अशा प्रकारचा कुठलाही खोडसाळपणा करू नये अशा प्रकारची